सकाळ सकाळ शुभ सकाळ, कसं काय मंडळी, मजेत आहात ना? आज आम्ही कुठे जाणार आहोत? अरे चाटायचं नाही आहे रे आज आपण कुठे जाणार? अरे पप्पी नाही रे, पप्पी नाही, इंजेक्शन घ्यायला जायचंय. अरे असं नको करू रे, चल आजाला इंजेक्शन द्यावंच लागणार. आज हा खूप मला चावायची कामं करतो बघा. ऐ घाणेरडा, तोंडाला पप्प्या घेतो. ऐ इथे बघ, इथे बघ, इथे पप्पी नाही घ्यायची, इथे गालावर पप्पी घ्यायची. चलो हिरो, चल तेरे को आज घुमा के लाते सैर, सैर करा के लाते सैर. ओ हिरो, आज तो बड़ा मजा दिख रहा है, फॉर्म में दिख रहा है, तो इंजेक्शन लेने जा रहे तो चलो. हीरो तुम मेरा हीरो है, बिल्ले जैसा काम न कर. गाड़ी चला हीरो, गाड़ी चला. मेरा हीरो है, बिल्ले जैसा काम न. बस तिकडेच एक ही तरह काली घाबरते थे आदमी. कुवार है लेकिन कुछ कर नहीं सकता बेचारा, बहुत उछलता है ना, उधर उड़ी मारता है, काटता है काव. चावल है तो अंगाला. हां लबाड चावल है तो अंगाला, तो चावता चका 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 चक. हड्डी पसली एक हो गई, फुसफुसा गया, डर गया, बस खत्म, बस हवा निकल गई, बस हवा निकल गई, निकल गई, हो गई. हीरो तू मेरा हीरो है, विलन जैसा काम न कर. दोनदा लावला नंतर वर्षा नाही कर. अच्छा आता हे दोनदा लावला वर्षातून एकदाच काय? ओह सो क्यूट, रडेल ना तो. हा तो विजय सरवर. हो वाटणार पण नाही. कुछ भी नहीं किया ये तो चुप था. पता ही नहीं चला उसको, पता नहीं चला कि तेरे को बाबू का आ गया तुरा गपचुप बस लेला. मंगलवार है हे संपल्यावर. अच्छा मंगळवारी. किती देऊ? दीडशे रुपये. दूध बिस्किट, दूध बिस्किट द्या. मारे बिस्किट नको. मारे नाही, गोड असते ना. अच्छा म्हणजे पार्ले जी गोड. पार्ले नको आपला. हा हा विटा मारे. विटा मारे चालेल, ते लहान मुलांना पण विटा मारे. विटा मारे चांगला म्हणजे गोड नाही ना. हा म्हणजे गोड बिस्किट नाही द्यायचं, म्हणजे पार्ले जी दर्ज होतील ना. अच्छा मग त्याला द्या. 15 दिवसांनी मी त्याला हा औषध पाजा. कोणतं? 6 महिन्यापर्यंत चिकन मच्छी द्यायचे नाही. अच्छा आणि ते कारण मग व्हायरल अलग अलग पोटात गडबड होते ना. बरोबर. गॅस्ट्रो पोलिओ डिस्टेम्बर हा एक आजार होतो ना. आणि ते पेडिग्री वगैरे येतात ते बाहेरचे लहान ते पण चालते ना. मग दुसरं आपलं घरचं नाही द्यायचं. मग पेडिग्री, पेडिग्री म्हणजे तेच द्यावं लागेल आपल्याला. सर थँक्यू. सर बघा काय हा 7-8 येतो तो पण आता आम्ही चाललेलो आहोत बाबूसाठी खाऊ घ्यायला, पेडिग्री घ्यायला. बाबू पेडिग्री खाणार? तो डॉक्टर तर बोललाय का तू गावठी घरचंच खा सगळं डाळ भात. हा डाळ भात खा बोललाय. हा पेडिग्री दिलं तर बोले उंच होईल. आणू आपण पेडिग्री. चल थांब बस. मला ना सगळेजण बरेच जण म्हणजे ना याला बघितलं ना की बोलतात काय गावठी कुत्रा आहे, काय गावठी कुत्रा आहे. पण असं थोडी असतं, ते तो पण तर जीवच आहे ना. तर मग गावठीचा आणि बाहेरच्या देशातल्या कुत्र्यांमध्ये काय फरक आहे? आहे तर जीवच ना तो, फक्त तो दिसायला थोडा खूप छान गोंडस, त्यांना केस बीस असतात ना, म्हणजे ते शेवटी प्रत्येक ती वेगवेगळी जात असते. म्हणून काय आपण असं कम्पॅरिझन करणं तर चुकीचं आहे ना. ती बाहेरून आपण विकत घेतलाय 35-40 हजाराचा, म्हणून त्याला पेडिग्री आणि खूप महागातलं खाणं द्यायचं, त्याच्यासाठी ए सी लावून ठेवायचा. आणि जो आपला घरचा जो म्हणजे इकडचा जो आपल्या रस्त्यावरती मिळालेला कुत्रा आहे त्याच्यासाठी आपण हे सगळं नाही करू शकत का? मला नाही वाटत की आपण असं काही कम्पॅरिझन करायला पाहिजे. मला तर आवडतो आणि त्याला त्याला आपण आवडतोय, आपल्याला तो आवडला तर प्रश्न मिटला. बघा किती बाळ किती गुणी आहे, कसं बसले गपचूप. वाईट वाटतं मला असं बोलणारे लोकांची, असे बोलणारे किंवा अशा विचारातली जी लोकं असतात ना त्यांची मला क्यू येते की तुम्ही असा कसा विचार करू शकतात. खूप काही बोलायचं आहे पण जाऊ दे, नाही बोलू शकत, नंतर बोलू. है ना बाबू, नंतर बोलू आपण. बसतो येते मी आता. त्याला जरा शिशीची वगैरे शुशूची सवय लावायची आहे. येते मी, बस रे. अच्छा कुठून घेतलाय? नाही आम्हाला मिळालं. ओके
ठीक आहे. तर त्याला आहे ना तुम्ही स्टार्टिंग ॲक्च्युली तुम्हाला आता 1.5 महिने झाले तर त्याला 3 महिन्यापर्यंत तुम्हाला स्टार्टर फूड द्यावं लागते. आफ्टर 3 मंथ्स अँड 3 मंथ्स टू 12 मंथ्स 10 ते 12 महिने तर 12 मंथ्स अप टू मॅक्स पप्पी फूड द्यायचे असते आणि 12 महिन्यानंतर ते लोक जनरली अडल्ट होऊन जातात. तुम्ही त्याला दूध आणि बिस्किट असं देतो. दूध आणि बिस्किट नको द्या. दूध जर द्यायचं असेल तर गाईचं द्यायचं आणि ते पण अर्धं दूध अर्धं पाणी. आणि त्याला दूध जनरली लोक जे कच्चं देतात त्याच्याने गॅस्ट्रो होण्याची शक्यता असते पण तरीसुद्धा पण त्याच्यामध्ये गायचं दिलं तर सर्वात उत्तम आणि ते पण अर्धं दूध अर्धं पाणी. आणि सध्या तुम्हाला ते 3 महिन्यापर्यंत त्याला काही आंघोळ वगैरे काही घालायचं नाही. त्याला स्पॉन्ज वॉश आपण ज्याचं लहान मुलांना कसं करतो फक्त आपण सॉफ्ट कपडा घेतो आणि त्याला स्पॉन्ज वॉश करतो. ल्युकवॉर्म वॉटर ल्युकवॉर्म पण ते जनरली काय ते डायरेक्ट डोक्यावर त्यांना हेडवर पाणी नाही टाकायचं आणि तो जेवढा जास्त झोपला तेवढा त्याच्या फ्युचरच्या ग्रोथसाठी. लहान मुलांना जसं आपण म्हणतो 24 तासातले तो 18 तास 19 तास तरी पोरग झोप 22 23 तास पोरं झोपतात. काय करतात लोक काय करतात अरे आलं आपल्या घरी आपण त्याच्याशी खेळूया तो काय खेळत नाही तो झोपतच राहतो त्यांना ते कळत नाही तो लहान आहे तो आता त्याला ते झोप पाहिजे त्याच्या ग्रोथ साठी आहे. बेबीला आपण करतो 22 23 तास झोपून ठेवतो तसंच आणि थोडस चावायचा प्रयत्न करतो तो आता त्याला दात येणार ना तो इकडे तिकडे तिकडे काय तर तुम्हाला चावण्यासाठी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ते वेगळे ते बोन्स येतात रबर बोन्स येतात प्लास्टिक बोन्स येतात किंवा ते कापडच्या येतात ते तुम्ही देऊ शकता. हे मस्त आहे बा हे बा हे मस्त आहे उलट नरम नरम आहे. त्याला जे चर होते ना दात येण्याच्या वेळेला तर ते हे सगळं चावून त्याला तो आणि याच्यामध्ये दोन आहे दुसरा ऑप्शन आहे हे तुम्ही याच्यामध्ये तुम्ही फूट टाका ओके आणि त्याला तुम्ही असंच सोडून द्या तर तो हा चावत पण बसेल आणि मधून 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 फूट पण काढून ते खात पण बसेल. सवय लागेल शोधून खायची. इट्स लाईक याने प्ले पण आहे आणि ईट पण आहे. चालेल ह्याचे सांगा किती झाले ह्याच्या काय नाव लिहू आपण ह्याचं नाव काय तुमचं नाव रंजिता पाटील. रंजिता गावतीचा सर्वात बेस्ट फीचर इंडियन ग्रीडचा हा असतो की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये अडॅप्ट करू शकतो कुठेही राहू शकतो कुठेही राहू शकतो. आम्ही जनरली जे आम्ही एक जेव्हा सेमिनार्स ठेवतात तर एक मॅडम आहेत डॉक्टर मोनिका मलिक दानूचे ते जनरली हाच ॲडवाईस करतात की तुम्ही बाहेरचे इंग्लिश ब्रीड्स घेतात त्याच्यापेक्षा तर तुम्ही जे अडॉप्ट करा ते सर्वात बेस्ट आहे. कारण की इंडियन ब्रीड फॉर अ इंडियन एन्व्हायरमेंट त्याला माहिती आहे की आपलं इकडचं कसं आहे त्याची लँग्वेज. हां तर तुम्ही जे घेतलं ते बेस्ट आहे. अरे सवय कशी लावायची हो आफ्टर 3 मंथ्स नंतर तुम्ही कमांड द्यायला त्याला सुरुवात करा सिट स्टे गो नो येस कम गो हे सर्व जे तो आपण जसं लहान मुलांना आपण देतो ना ट्रेनिंग की अरे असं करू नको तसं करू नको इकडे ये ते खा ते जा इकडे शी नाही करायचं तिकडे तुम्ही दर वेळेला त्याला हॅमर करणार ना तर त्याला त्याच्या लक्षात येणार की नाही मला नाही करायचं आहे हे चुकीचं आहे हे बरोबर आहे किंवा त्यांनी काय बरोबर केलं तर आपण जसं लहान मुलाला चॉकलेट देतो तसं त्यांना कधी तुम्ही ट्रीट द्या. तुम्ही रिलेट करा तुमच्या म्हणजे लहान मुलांचं आता तसं थोडं थोडं त्यांना कळतं तरी किती हुशार असतात ना म्हणजे साला आतमध्ये जातो जातो बरोबर त्यांना तुम्ही एक पर्टिक्युलर डिस्टन्समध्ये तुम्ही आले आता तर ते लहान आहे तुम्ही एक पर्टिक्युलर डिस्टन्समध्ये आले मीटरमध्ये तर त्याला कळेल की तुम्ही आले तुमच्या घराच्या लोकांना नाही माहिती असेल त्याला कळून जाणार की तुम्ही आले त्याची टेल वॅग करायला चालू करणार तो इकडे तिकडे धावायला चालू करणार त्याला माहिती पडेल का माझे ओनर आले आहेत माझे पेट पॅरेंट्स आले आहेत. आता पण नाही कमी आता खाली म्हणजे खालच्या घरामध्ये तो असं ऑफिसच्या एरियामध्ये खाली गेल्या गेल्या तो लगेच आला म्हणजे अजून तरी लहान आहे तरी पण तो येणार असा शोधत कुठे आहे कुठे आहे कुठे आहे आणि बाकी सगळ्यांना अशी नखं बिखं मारणार नखं नाही मारणार फक्त असं असं घासत राहणार बस. लोक घाबरतात डॉग आहे घरामध्ये आणि आपलं लहान मुलं आहे तर आपण कसं काय करायचं. डॉग्स आर मोर प्रोटेक्टिव्ह त्यांना माहिती आहे माझा घराचा मुलगा आहे तर मला त्याला कसं काय प्रोटेक्ट करून चालायचं तो त्याच्यासोबत खेळणार पण त्याला हर्ट होणार कसं कधी नाही करणार. हिरो हिरो का खाणार काय करतो रोज काय करणार मी केलेले
शिवल्ली शिवल्ली गेले शिवल्ली गेले चाव चाव झुकना पसंद है अरे क्या करूं भाई बाबू इकड़े है भाई ये कहां से है ये कौन है भाई ये क्या कौन से लेंस है कौन से लेंस है चलो दीदी का आराम में आला दीदीला आराम मिळाला ना बाबू अरे किती वेळा मी हा डायलॉग बोलली ना मैं है ये हीरो लेकिन अक्कल में तो है जीरो ना रे तोंडाला कप्पे घेतोय नाही नाही जोरात चावतोय तो बघ पुरेपूर प्रयत्न करतोय कस मी हिला चावते बाबा एवढा अख्खा जबडा बाहेर काढून करत बॉल छोड़ के मेरा हाथ काट रहा है तू हुशार से पकड़ चलो कर की क्या शाबाश शाबाश ए भाई भाई ए बक 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 बाबू इकडे इके मैं खाई खाई तो खाना 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 तेरा तो समझत नहीं कसं खायचं काय नहीं काय खाना तो ए देख खाना शुरू वाह वाह वेरी गुड बाबू वेरी गुड अजीब लड़का है यार ये अजीब है डॉगी है लेकिन कभी अजीब है क्या करे इसको इधर देख भरो इधर और खूब तरह सवय लग रही है गोष्ट खाएगी गाई दूध द्यायला सांगितलं मग गाई दूध दीच आणि जर सुकं नाही खाल्लं ना तर मग पाणी पाण्यामध्ये भिजत टाकायचं आणि द्यायचं मग खाणार तो हिरो बन गया जेंटलमैन नहीं अभी कभी हिरो ही है जेंटलमैन तब बनेगा जब ये बहुत बड़ा हो जाएगा अभी तभी ये हिरो है सगळे संपवले सर पाणी पी आता इंजेक्शन देऊन आणले जरा शांत झाले बाळ असं ते कण दिलं त्याच्यापेक्षा जास्त मीच घाबरली होती चला बाय बाय कर बाबू बाय बाय कर सगळ्यांना सोनू बाय बाय करा बाय बाय आता उद्या सकाळी आम्ही 9 वाजता भेटतो बाय बाय काय झालं तुला नाही करायचं बाय बाय काय तिकडे जायचं दीदी काय बघते ते दीदी काय बघते तिकडे चालले जायचं त्याला हा चला ती कमी नाही अंगात आहे चला बाय बाय